रामकृष्ण हरिमौरी घरचा वैद्य ह्या चॅनलमध्ये बळीराम पाडे आपलं सगळ्याचं स्वागत करत आहे तुम्ही कसं काय तिकडे मित्रांनो आम्ही ते इकडे एकदम चांगले आनंदित आहात आज एक आपलेली तुम्हाला आगळ्या वेगळ्या वनस्पतीची ओळख करून देतो आहे ही वनस्पती बघून घ्या हिचे एक रामबाण अवशी तुम्हाला सांगतो हिला पांढरी वसू म्हणते पांढरी वसू तुम्हाला जी जोडातलं दुखणं चाळेचं दुखणं ही जी पांढरी वस्तू ह्याच्यातून थोडे हे थोडे लालसर प दांड आहेत ह्याचे आणि एकदम ह्याची तुम्ही दुसरी एक राहते ही एकदम ही पण पांढरं राहतं ह्याच्यात बी दोन जाती आहेत ही आपल्याला जास्त पांढऱ्या प्रकारची घ्यायची ह्याच्या मुळ्याचा आता हेचा ही झाली वनस्पतीची ओळख ह्याचा वापर काय करायचा औषध काय करायचं हे सांगतो तुम्हाला तर ह्याला काय करायचं ह्याच्या मुळ्या काढून घ्यायच्या ह्याची मुळे रोज एक बोट एवढी कांड्याची का बोट एवढ्या आपल्या कांड्याची घेऊन रोज तुम्हाला ह्याचा काढा करून घ्यायचा आहे असं का जर तुम्ही वीस चाळीस दिवस घेत आहे तर तुमचा चमकीवात असू आमवात असू ही सगळी तुमची वाद घालवायला ही वनस्पती तुम्हाला गुणकारी होणार आहे दुसरं एक बोलायचं म्हणलं तर ह्या वनस्पतीचे काही लोकांनी पुनर्नवा म्हणून वापर करते ही पुनर्नवा नसून ही पांढरी वस्तू आहे ही वैद्यनी सगळीनी काळजी करून विचार करून वनस्पती काढायची या पांढऱ्या वस्तूचं वातीवर फक्त मुळीचा जर तुम्ही काढा केला रोज आपली एवढी मुळी जर काढून घेतली तर तुम्हाला त्याचा भरपूर फायदा होतो त्याची मुळी पण मी तुम्हाला दाखवितो ही बघा ह्याची पांढरी मुळी राहते ह्या मुळीचा जर काढा करून तुम्ही जर काही चाळीस दिवस घेत आहे तर तुमचा जुन्यातला जुना जर किती जरी वात असला वात असो आम वात असो सगळ्या अंगाला कळा मारतात ही पण तुम्हाला मदत होणारे राहायला जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि वैदूच्या सल्ल्यानंच औषध घ्या ही नम्र विनंती कुठल्या तरी जाणकार माणसाच्याच सल्ल्यानं औषध घ्यायचं असतं रामकृष्णारी माऊदे